लिया कंपोजिशन ऑफ 2SHM हैविंग सेम पीरियड अलोंग सेम पाथ आहे बघूंगा इकडे मागचे बोलू नका फक्त सिंपल डेरिवेशन आहे इजी डेरिवेशन आहे करायचं काय ते आपल्याला बघायचं ठीक आहे तर आता बघा कंपोजिशन ऑफ 2SHM आहे 2 मिनिट लक्ष द्या इकडे का करायचं आपली बघा हेडिंग कशी होती हा चॅप्टर होता चालू ऑसिलेशन माहिती आहे ऑसिलेशन मध्ये काय लिहिलं होतं डिफरेंशियल इक्वेशन आला बोर्ड एग्जाम मध्ये आणि एक न्यूमेरिकल आला होता आपल्याला माहित आहे बरोबर आहे आणि एक का होता एमसीक्यू होता तरी पण जे काही दिसतं डिस्ट्रीब्युटेड पेपर नाही आला ह्या वर्षी ज्या चॅप्टरला वेटेज वेटेज पाहिजे तसं नव्हता आला होता मग आता बघा इथे काय म्हणतात हेडिंग का लिहिलं होतं आपल्याला माहित आहे कंपोजिशन ऑफ 2SHM मग आपण शिकलो होतं सर्वात पहिले ऍक्सलरेशन बघितलं होतं ऍक्सलरेशन का फॉर्म्युला किती मायनस ओमेगा स्क्वेअर व्हेलॉसिटी का फॉर्म्युला ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बोला व्हेलॉसिटी झाला त्यानंतर कोण आहे नेक्स्ट डिस्प्लेसमेंट बोला डिस्प्लेसमेंट का फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय मग आपल्याला काय म्हणताय बघा कंपोजिशन ऑफ 2SHM आहे मग काय करायला पाहिजे 2SHM आहे किती SHM 2 मग आता 2SHM आहे इथे करायचं का आपल्याला माहिती आहे जसं एक्झाम्पल मध्ये मी काय करताय 2 ड्रॅगन आहे मागच्या वेळेला हे 2 ड्रॅगन आहे बघा इथे काय केलं 2 ड्रॅगन आहे दोन्ही ड्रॅगन एका वेळेला उडलेवर असे चालले असे खाली येत आहे तुम्हाला माहित आहे असं होते ड्रॅगन माहिती आहे तुम्हाला मग आता 2 ड्रॅगन आहे याचा अर्थ आपल्याकडे किती SHM आहे 2SHM आहे किती SHM आहे 2 मग आता 2SHM आहे डाके साहेब बघूंगे इकडे मग पहिला SHM दिसा याचं इक्वेशन काहीतरी राहणार दुसरा SHM दिसा याचं इक्वेशन काहीतरी राहणार दोघाला कंपोज करायचं आहे कसं करायचं आहे बघू आपण डेरिवेशन कामाचं आहे इझी आहे बहुत मोठं डेरिवेशन आहे दिमाग लावायचं काम आहे चला बघू आपण मग मला सांगा कंपोजिशन ऑफ 2SHM आहे बोला SHM आहे SHM चा डिस्प्लेसमेंट का इक्वेशन बोलू राय भाई कितना होगा SHM का डिस्प्लेसमेंट का इक्वेशन बोलो x इज इक्वल टू कितना ए साइन बोलो 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 ओमेगा टी प्लस फाय आए बोला डिस्प्लेसमेंट का इक्वेशन x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस कितना फाय मग आता बघा पहिला SHM आहे पहिला ड्रॅगन दुसरा SHM आहे दुसरा तर ड्रॅगन चला दुसरा ड्रॅगन आहे माणिक भाई बघा दुसरा ड्रॅगन का इक्वेशन ए साईन ओमेगा टी प्लस फाय बोला पहिल्याचा डिस्प्लेसमेंट एक्स वन ए वन फाय वन दुसऱ्याचा टू 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 याला वन याला टू चला मग आता बघा आपल्याकडे 2SHM आहे 2SHM आहे लिहिला आपण 2SHM दिसतंय 2SHM चे इक्वेशन लिहिले ठीक आहे लिहिला मग आता बे बघा इकडे 2 मिनिट लक्ष द्या इकडे का गेला आपण पहिल्याचा डिस्प्लेसमेंट एक्स वन तर बोला याचा एम्प्लिट्यूड ए वन तर याचा फेज किती फाय वन आपल्याला काय म्हणतात ओमेगा टी ला वन का टू का लिहिलं सर मग ओमेगा टी ला वन न टू का बर नाही लिहिला आपण मांजी साहेब का बर नाही लिहिला कारण की आपला पिरियड का म्हणताय सेम म्हणजे दोन्ही ड्रॅगन चालले असे वर असे चालले का अजून वापस याला असंच चालले दोन्ही ड्रॅगन माहित आहे तुम्हाला दोन्ही ड्रॅगन ऍट अ टाइम आहे असं पकडू की ऑसिलेशनचे पेंडुलम नाही का तेवाले पकडू तर आपल्याला माहित आहे 2SHM दिसतंय 2SHM चा इक्वेशन लिहिला आपण बोला एक्स वन आणि एक्स टू लिहिलं जमला इथपर्यंत समजलं सर्वांना खाली बोला रे एक्स वन आणि एक्स टू मग मला सांगा इकडे आपल्याला का पाहिजे बे कंपोजिशन आहे कंपोजिशन म्हणजे काय होते बोला हा एक्स वन हा एक्स टू कंपोज काय होते कंपोज कंपोज म्हणताय दुसरंच म्हणाल नाही तर कंपोज अबे हा एक्स वन हा एक्स टू कंपोज अबे एक्स वन हा एक्स टू दोघाला कंपोज करताय राय मॅडम कंपोज म्हणजे ऍडिशन काय होते बे कंपोज म्हणजे ऍडिशन कंपोज म्हणजे काय होते ऍडिशन तर इथे लिहायचं बोलू नका वेगळं समजू नका बघा का लिहिला देन द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज द सम ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ जे बोंबलला त्याच्या तोंडात गु डिस्प्लेसमेंट ऑफ किती SHM 2SHM चला ठीक आहे म्हणजे रिझल्टंट म्हणजे दोघांची काय करतो आपण ऍडिशन एक्स वन एक्स टू दोघाला ऍड ठीक आहे मग आता बघा इथे काय करायचं ठीक आहे एक्स वन आहे एक्स इज इक्वल टू का लिहायचं एक्स वन प्लस एक्स टू बे बघत चला डेरिवेशन कामाचं आहे बहुत मोठं डेरिवेशन आहे पागल होऊन जाता तुम्ही चार मार्कला आहे बहुत दिवस झाले येतच नाही तुम्ही तेव्हापर्यंत तेव्हापासून असे जे काही कोविड वाले मोबाईल वाले चुत्या पोट्टे पैदा आले तेव्हापासून ठीक आहे एक्स इज इक्वल टू का लिहिलं एक्स वन प्लस एक्स टू ठीक आहे मग आपण बघितलं मला सांगा
डेरिवेशन हार्ड नाही मॅथच्या स्टेप आहे तुम्हाला फिजिक्स दिसतच नाही तर मॅथच दिसते आता बघा काय लिहिलं आपल्याला माहित आहे x1 का इक्वेशन लिहिलं आपण ए वन साइन ओमेगा टी प्लस फाय वन x2 का इक्वेशन लिहिलं ए टू साइन ओमेगा टी प्लस फाय टू मग आता बघा इथे का केलं माणिक भाऊ आपण का म्हटलं रिझल्टंट पाहिजे म्हणजे दोघांची का केली आपण ऍडिशन केली आपण ऍडिशन म्हणजे काय लिहिलं एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू चला आता बघा यार चला एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू चला बोला एक्स इज इक्वल टू बोला एक्स वन की व्हॅल्यू किती आहे ए वन साइन कोन ओमेगा टी प्लस फाय वन बोलो ए वन साइन ओमेगा टी प्लस फाय वन बोला एक्स टू ची व्हॅल्यू खोकला मेले का आहे जीवन का हा हा आहे बोला का ए टू साइन ओमेगा टी प्लस फाय टू आहे चला काहीच झेंडे काढत नाही एक्स वन आणि एक्स टू ची ऍडिशन म्हणताय केली आपण ऍडिशन मग आता बघा इथे का केलं एक्स इज इक्वल टू ठीक आहे बघा बे ए वन आहे ए वन लिहिला बे पाच चला थोडस बघा सिम्पल आहे दिमाग लावायचं काम आहे हळूहळू चाललं आपल्याला झेंडे काढायचं नाही मानसी बायडा मुंडी उपर का केलं आपण बघा साईन आहे हा ए हा बी ठीक आहे साईन हा ए प्लस बी बोला साईन ए प्लस बी कॉटन किंग कापसे बोल बे साईन ए प्लस बी का फॉर्म्युला साइन ए साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी सर्वांना पाठ असेल बोला साइन ए प्लस बी चा बरोबर साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी टाके साहेब मुंडी उपर मग आता का केलं आपण साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी माहित आहे तुम्हाला साइन ए प्लस बी आहे दोन मिनिटं बघा बहुत इझी डेरिवेशन आहे मॅथच्या स्टेप करत जायचं काम आहे ठीक आहे बघा इथे का गेलं ए वन आहे ए वन साइन ए प्लस बी बोला साइन ए प्लस बी साइन ए चला ए म्हणजे कोण आहे ओमेगा टी साइन ए कॉस कोन बी बोला बी म्हणजे कोण आहे फाय वन साइन ए कॉस बी प्लस कोन कॉस ए ए बोला कोण आहे ओमेगा टी साइन बी बी म्हणजे कोण फाय वन झालं का केलं ए वन आहे ए वन साइन ए प्लस बी बोला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी जमला पाच चला इकडे आपण करत कसं आहे नंतर प्लस दिसतोय तुम्हाला हा प्लस लिहिला प्लस चला ए टू दिसतोय ए टू चा हा ए टू ठीक आहे मला सांगा ए टू आहे हा कोण झाला रे आपला बोला ए प्लस बी बोला ए प्लस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी लिहिलं का आपण बघा इकडे का केलं साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी बघा स्वाती मॅडम बघा का केलं दिमाग लावायचं काम आहे का केलं आपण साइन ए प्लस बी चा बनवला बोलो साइन ए ए कोण आहे बे बुमला चला थोडस साइन ए कॉस बी बी म्हणजे फाय टू बोलो कॉस ए ए म्हणजे ओमेगा टी बोलो साइन बी बी म्हणजे कोण फाय टू लिहिलं का साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी मग आता बघा ठीक आहे का केलेलं आपल्याला माहित आहे कंपोजिशन ऑफ टू एस एच एम आहे दोन एस एच एम म्हणलं आपण दोन एस एच एम असेल तर दोघांचं का केलं इक्वेशन लिहिलं एक्स वन लिहिलं एक्स टू लिहिलं दोघांचे ऍडिशन करताय पाहून घ्या थोडस एक वेळा लिहिट वाले एक्स वन आणि एक्स टू आहे एक्स वन चं इक्वेशन माहित आहे एवढं मोठं लिहिलं एक्स टू चं इक्वेशन हे लिहिलं ए वन दिसतंय ए वन साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी बघा ए टू असेल तर ए टू साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन झालं आता चला यार मला सांगा मी पावणे बारावीत चालले आता बरोबर आहे मग मला सांगा आता मी का करायला पाहिजे बे मी आता का करायला पाहिजे भांडे भांडे खेळायला पाहिजे हो आता का करायला पाहिजे दिमाग लावा माणिक भाऊ का करायला पाहिजे आपण का करायला पाहिजे बोला आता का करायला पाहिजे अरे दिमाग तर लावा ब्रॅकेटच्या बाहेर काय बोला ए वन ए वन ब्रॅकेटच्या बाहेर तुम्ही का करायला पाहिजे का करायला पाहिजे मागचे वाले ताई बघा मुंडी उपर का करायला पाहिजे मल्टीप्लाय चला करून टाका मल्टीप्लाय फक्त ब्रॅकेटला मल्टीप्लाय केला चला बोला एक्स इज इक्वल बोला खोकला चला येते ए वन इंटू हे काय होते बोला ए वन साइन ओमेगा टी कॉस फाय वन प्लस बोला ए वन कॉस ओमेगा टी साइन फाय वन प्लस येतो प्लस ए टू ना मल्टीप्लाय करा हा ए टू साइन ओमेगा टी कॉस फाय टू प्लस बोला ए टू कॉस ओमेगा टी साइन फाय टू मग आता बघा इथे का करायला पाहिजे चला इथे सांगा बहुत दाट दाखवून राहिले तुम्ही बोला आता मी का करायला पाहिजे सर तुम्ही सर्व आम्हाला विचारून राहिले म्हणा बोला का करायला दिमाग तर लावा बे एवढे चुतिया नाहीये तुम्ही
आता का करायला पाहिजे बोला कोण कॉमन दिसतंय साइन ओमेगा टी कोण कॉमन दिसतंय कॉस ओमेगा टी तुम्हाला समजायला पाहिजे मॅथ मध्ये स्टेप हा करता तुम्ही बरोबर आहे का केला आपण x = x1 + x2 केला दोघांची ऍडिशन केली कंपोज करताय म्हणजे हा x1 झाला x2 झाला कंपोज म्हणजे दोघांची ऍडिशन केली इथपर्यंत आणला मल्टीप्लाई मल्टीप्लाय केला मग आता काय करू आपण बोला x = चला बोला कोण sin omega t कॉमन तो रिमेनिंग का आला बोला 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 कोण आला a1 cos phi 1 plus कोण a2 कोण व बाई बोलो sin omega t कॉमन तो कोण आला a1 cos phi 1 plus a2 cos phi 2 चला प्लस आहे तर प्लस कोण कॉमन आहे बोला बोला कोण कॉमन कॉस ओमेगा टी कॉमन तर ब्रॅकेट मध्ये कोण आला a1 sin phi 1 plus a2 sin phi 2 a1 sin phi 1 plus a2 sin phi 2 चला इथपर्यंत जमलं समजलं का जोपर्यंत हे डेरिवेशन एक दोन वेळा लिहून बघणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही कारण की लक्षात ठेवा डेरिवेशन मोठा आहे आपण करत काय मॅथच्या स्टेपा करत जाताय x1 x2 ऍड करता इथपर्यंत आलं आता बघा एक काम करू इकडे सब्जेक्ट बघत चला इकडे का करायचा इथे का करू आपण बघा हे जे काही दिसतंय ना एवढं मोठं हे दिसतंय ना एवढं मोठं याच्या ठिकाणी पुट करू आपण आता बघा याच्या ठिकाणी का पुट करायचा बघा इथे लिहितो बघा पुट का पुट करायचा a1 cos phi 1 plus a2 cos phi 2 इक्वल टू काहीतरी पुट करू आणि इथं काय करायचं बघा जे काय दिसतंय साईन साईन दिसतंय ना साईनच्या ठिकाणी काहीतरी पुट करू आपण तर हा साईन दिसतंय ना ए वन साईन फाय वन प्लस ए टू साईन फाय टू याच्या ठिकाणी काहीतरी पुट करू दुसरं बघा कॉस कॉसच्या ठिकाणी काहीतरी पुट करायचं साईन साईनच्या ठिकाणी काहीतरी पुट करायचं का बरं पुट करायचं दोन मिनिटांनी तुम्हाला समजून जाणार मुंडी उपर करा हे जे काही दिसतंय बघा का केलं इथपर्यंत आला आपण म्हणजे याच्या ठिकाणी काहीतरी पुट करायचं याच्या ठिकाणी काहीतरी पुट करायचं मग याच्या ठिकाणी का पुट करायचं बघा इथं कॉस आहे तर कॉस लिहायचं इथं लिहायचं आर कॉस डेल आणि इथं साईन असेल तर का लिहायचं आर साईन डेल याला इक्वेशन ए लिहा याला इक्वेशन बी लिहा मी पहा हे कहाणी काय का लिहायचं याच्या ठिकाणी आर कॉस डेल आणि दुसऱ्याच्या ठिकाणी का लिहायचं आर साईन डेल आता काउन लिहिलं दोन मिनिटांना समज चटका हो मग आता दिमाग लावा आर आर म्हणजे काय होते बे लक्ष द्या इकडे आपल्याला मला सांगा सांगा इकडे सांग बेबी सांग नदी का पण मागचे वाले मला सांगा ए वन आणि ए टू का होते ए वन आणि ए टू एम्प्लिट्यूड कोणता ट्यूड चला फाय वन आणि फाय टू का होते फेज फेज म्हणजे कोण अँगल मग आर म्हणजे रिझल्टंट एम्प्लिट्यूड आर म्हणजे कोणता एम्प्लिट्यूड रिझल्टंट म्हणजे दोघांचा ऍडिशन वाला फाय म्हणजे डेल म्हणजे कोणता फेज रिझल्टंट फेज मग तर एक काम करा लक्षात ठेवा याच्या ठिकाणी कॉस असेल तर आर कॉस डेल साईन असेल तर साईन डेल एवढा लिहायचा शांत बसायचा लिहिला आता आपण पुट केला काउंट पुट केला लास्टला तुम्हाला समजून जा मग आता हेवान भाऊ बघा इकडे का केलं आपण आता का करायला पाहिजे हे पुट करायचं आहे मला सांगा हे जे काय पुट करायचं आपण हे इथं पुट करायला पाहिजे चला पुट करून पाहू कसं वाटते का चला बोला एक्स इज इक्वल टू का होणार बोला कोण आहे हा कोणचा ओमेगा टी साईन ओमेगा टी चला लिहा चुपचाप झालं झालं खतम साईन ओमेगा टी हा बोला हा ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेटच्या ठिकाणी का लिहायचा मागचे वाले ब्रॅकेटच्या ठिकाणी का लिहायचा आर कॉस डेल लिहिला आपण आर कॉस डेल प्लस चला बोला कोण आहे कोण आहे कॉस ओमेगा टी लिहिला आपण कॉस ओमेगा टी नंतर हा ब्रॅकेट साईन साईन वाला ब्रॅकेट दिसतोय चला ब्रॅकेटच्या ठिकाणी कोणता साईन डेल का केलं बघा इथे बे साईन ओमेगा टी आहे साईन ओमेगा टी लिहिला आपण बोला याच्या ठिकाणी का लिहितो आर कॉस डेल लिहिला कॉस ओमेगा टी आहे कॉस ओमेगा टी आणि याच्या ठिकाणी आर साईन डेल आहे आर साईन डेल लिहून टाका बघा डेरिव्हेशन पुरा मॅथचा स्टेप दिसतंय लक्षात ठेवा मग आता बघा एक्स आहे लिहिला आपण एक्स लिहिला लक्षात आहे एक्स आहे एक्स लिहिला आता का दिमाग लावायचा बे बघा आता दिमाग लावर इथून का निघणार कॉमन आर कॉमन आहे का आहे कॉमन कॉमन काढता आला पाहिजे लक्षात ठेवत चला मॅथचा स्टेप आहे चला आर कॉमन निघला ठीक आहे आर कॉमन निघला आर कॉमन निघला तर बोला कोण राहिला मग रियाबाई रंगारी सांगा बरं कोण लिहिला आपण साईन ओमेगा टी कॉस डेल प्लस कॉस ओमेगा टी साईन डेल
बोला कोण आला मग ए एक्स इज इक्वल टू बोला आर मग सांगा बरं साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी म्हणजे कोणता फॉर्मुला साइन ए प्लस बी पहिले आपण साइन ए प्लस बी ला स्प्लिट केला आता हे असं आलं याला शॉर्टकट मध्ये लिहू शकतो आपण काय होते बोला साइन ए प्लस बी बोला ए म्हणजे ओमेगा टी बोला बी म्हणजे डेल जमलं काय हे झालं आपलं बहुत काही हार्ड आहे का करायला पाहिजे आपल्याला बोला बोला कंपोजिशन ऑफ टू एस एच एम आहे दोन एस एच एम आहे म्हणजे एक्स वन घेतला इक्वेशन पार्ट आहे एक्स टू घेतला इक्वेशन पार्ट आहे लक्षात ठेवा हेडिंग वर बघा कंपोज म्हणताय कंपोज म्हणजे ऍडिशन कंपोज केला म्हणतो आपण बरोबर आहे म्हणजे ऍडिशन म्हणजे दोघांची ऍडिशन घेतली ए वन साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी ए टू साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी ए वन ने मल्टीप्लाय ए टू ने मल्टीप्लाय मी लिहिताना बरोबर खाली खाली लिहिलं तसंच लिहत चला कॉमन काढताना लोचा टेक्नॉलॉजी होणार नाही बरोबर खाली 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 लिहत चला नाही तर लोचाही लोचा होते बघा इथे साइन ओमेगा टी कॉमन कॉस ओमेगा टी कॉमन ए वन कॉस फाय वन ए टू कॉस फाय टू ए वन साइन फाय वन ए टू साइन फाय टू मग आता बघा हा जो काही ब्रॅकेट दिसा एवढा मोठा बघा मार्क्सचे वाले का केला आपण हा ब्रॅकेट त्या ठिकाणी कॉस असेल तर आर कॉस डेल साइन असेल तर आर साइन डेल चला फूट केला आपण बघा साइन ओमेगा टी याच्या ठिकाणी आर कॉस डेल हे लिहिलं आर आर कॉमन काढला बोला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी बोला क्या लिखेंगे साइन बोला साइन कोण ए प्लस बी क्या लिखेंगे साइन ए प्लस बी मग मला सांगा यार वेअर साईडला लिहून टाकायचा वेअर आर फॉर कोणसा अँप्लिट्यूड रिझल्टंट अँप्लिट्यूड कोणसा अँप्लिट्यूड रिझल्टंट अँप्लिट्यूड बे लक्ष देत चला आर फॉर रिझल्टंट अँप्लिट्यूड म्हणजे दोघांची ऍडिशन वाला आणि डेल फॉर रिझल्टंट का लिहायचा सेम हे झाली बघा का एक्स वन लिहिलेलं आहे बघूया एक्स वन का इक्वेशन ए वन साइन ओमेगा टी प्लस फाय एक्स टू का इक्वेशन ए टू साइन ओमेगा टी प्लस फाय लिहिलं आपण बरोबर आहे मग काय केलं साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला बोलो साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी नंतर काय केलं तुमच्याकडे भूक आहे थोडंफार काही अर्थ नाही आहे ए वन ना मल्टीप्लाय केलं ब्रॅकेटला ए टू ना ब्रॅकेटला मल्टीप्लाय केला त्याच्यानंतर आपण काय केलं बघा जे काही दिसत आहे तिथं साइन ओमेगा टी कॉमन काढला आणि लिहिताना बघा असं लिहिलंय बघूंगे इकडे असं होतं आपला ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू इज इक्वल टू आर कॉस डे लिहिलं का आपण नंतर लिहिलं ए वन साइन फाय वन डेरिवेशन खतम झालेलं नाही प्लस ए टू साइन फाय टू इज इक्वल टू कोण आर साइन डेल दिलं का आपण याला इक्वेशन नंबर वन या ए दिलं तर याला इक्वेशन नंबर का दिलं होतं बी दिलं चला बघूया यार का करायला पाहिजे समजून बघायचंय का केलेलं आहे आपण बघा दोन मिनिट लक्ष द्या इकडे का केलेलं आहे आपण हे इथपर्यंत आलो होतो आपल्याला माहित आहे त्याच्यानंतर हे फुट केला फुट केल्यानंतर आपलं इक्वेशन का आलं होतं बोला असं आलं होतं बोला काय आलं होतं असं इक्वेशन आलं होतं एक्स इज इक्वल टू आर साईन ओमेगा टी प्लस डेल होतं का कालचं डेरिवेशन हे इथपर्यंत आलं होतं बघून घ्या डेरिवेशन कामाचं आहे पहिलेच्या ओल्ड सिलेबस मध्ये हे डेरिवेशन बहुत वेळा विचारायचे आणि बोर्ड मध्ये कोणताही क्वेश्चन येऊ शकते तुम्हाला चांगलं समजलं असेल शिकवल्यामधलंच येते कोणताही येत पण शिकवल्यामधलंच येते आणि लक्षात ठेवा इकडे झालं का बोबलना मागचे आता बघा इकडे का केलं आपण त्याच्यामध्ये बघा हा जो काही क्वेश्चन आहे पहिले ओल्ड सिलेबस मध्ये बहुत वेळा यायच आता याचा काही पत्ता दिसत नाही मग आता काय करायचं बघा हे डेरिवेशन समजून घ्या डेरिवेशन समजल्यावर तुम्ही लिहून पहा जोपर्यंत डेरिवेशन लिहून पाहणार नाही काही होणार नाही लक्षात ठेव मग आता काय केलं बघा आपल्याला माहित आहे का केलेलं आपण हे इथपर्यंत हे फुट केलं आर कॉस डेल आर साइन डेल फुट केलं पुरं झालं इथपर्यंत आलं काल इथपर्यंत आलं होतं आता बघू आपण आजची नवीन कहाणी मी बघा चला पहिले का लिहायचं बघा मी का लिहितो ए लिहितो किंवा नंबर वन आपण फाइंड करू रिझल्टंट अँप्लिट्यूड कोणसा अँप्लिट्यूड रिझल्टंट अँप्लिट्यूड पहा कसं करायचं रिझल्टंट अँप्लिट्यूड कशा निवड करायचा आर रिझल्टंट अँप्लिट्यूड फाइंड करायचा आहे दिमाग लावायला पाहिजे बघा लक्षात ठेवा दिमाग लावायचा बघा इथं आर साइन डेल आणि आर कॉस डेल आहे आपलं कालचं डेरिवेशन जरा सुरुवात आहे त्याची बघा आता आर साइन डेल आणि आर कॉस डेल आहे मला सांगा यार तुम्ही दहावीपर्यंत शिकलेलं आहे बोला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा वाय मग दिमाग लावा आपल्याकडे बघा आर साइन डेल आहे इकडे आणि आर कॉस डेल आहे मला आर पाहिजे तर मी का करायला पाहिजे
त्याला आर पाहिजे दिमाग लावा ना का करायला पाहिजे sin square theta plus cos square theta 1 किती होते 1 मग आता बघा इथे काय आहे r sin del आहे r cos del आहे sin square theta plus cos square theta म्हणजे 1 म्हणजे मी का करायला पाहिजे squaring and adding का करायला पाहिजे squaring and adding बघा सिंपल आहे आता एक एक जना स्टेप सांगू शकता मोठी गोष्ट नाहीये का केलं आपण squaring and adding बघा squaring and adding करा मग दिमाग लावा बोला squaring and adding कसं करायचं बे बघा बघा इकडे का केलं आपण बोला यांचे squaring का R square sin square del plus 4 R square cos square del equal to बोला याचा square plus याचा square म्हणजे आपल्याला काय करायचं आहे squaring and adding करायचं आहे लक्षात ठेवा बोला squaring and adding करू आपण मग कापसे बघाचा लिहू नका squaring and adding equation काढला a and b ला squaring करा आणि adding मग आता squaring आणि adding करायचं बघा थंड दिमागाने करायचं डेरिवेशन काही चुकत नाही कारण की इजी डेरिवेशन आहे आता बघा स्क्वेअरिंग करायचं आहे मुंडी उपर तुम्हाला सगळ्यांचा स्क्वेअर बोला बरं r स्क्वेअर 4 sin स्क्वेअर 4 del + 4 r स्क्वेअर 4 cos स्क्वेअर 4 del r स्क्वेअर sin स्क्वेअर del + r स्क्वेअर cos स्क्वेअर del तुम्हाला सांग काय लिहिते r स्क्वेअर 4 sin स्क्वेअर 4 del + 4 r स्क्वेअर cos स्क्वेअर del Squaring and adding. आता जसं इकडे squaring and adding केलं तर इकडे काय करायला पाहिजे सांगा रे? सांगा रे त्याला काय लिहायचं मग? बोला squaring and adding पण त्याला काय लिहायचं? A1 बोला इक्वेशन काय आहे ए आणि बी आहे तर दिमाग लावायचं काम आहे का केलं आपण स्क्वेअरिंग एंड ऍडिंग करायचं आहे तिकडे गेले याचा स्क्वेअरिंग एंड ऍडिंग म्हणजे r स्क्वेअर sin स्क्वेअर होईल महत्त्व डेल प्लस r स्क्वेअर cos स्क्वेअर डेल इज इक्वल टू याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर करतो मग आता आपण केलेलं काय बघा बघा इकडे काय केलं r स्क्वेअर sin स्क्वेअर डेल प्लस r स्क्वेअर cos स्क्वेअर डेल इज इक्वल टू हे स्क्वेअर प्लस हे स्क्वेअर मग मला सांगा हा आहे तर बघा इकडे काय करायचं हा म्हणता येणार चला हा म्हणजे कोण आहे बोला a1 कोकलाचा a1 कोण sin कोण phi1 प्लस कोण कोण आहे चला चला कोकला लवकर a2 sin phi2 का कोणता स्क्वेअर होल स्क्वेअर प्लस बोला हे स्क्वेअर प्लस हे स्क्वेअर बोला हे स्क्वेअर म्हणजे कोण आहे a1 cos phi1 2 मिनिट बाहेर वाले a2 cos phi2 का का लियाचा होल स्क्वेअर काय का लिहिलं का हे चेअर घेऊन घ्या इकडून लवकर घ्या लवकर घ्या कालीला आपण बघा दिमाग लावा स्क्वेअरिंग येणार का केलेला आपण ऍडिंग केलेला आता स्क्वेअरिंग एंड ऍडिंग केलं आपल्याला समजलं आता तुम्हाला मॅथचे कॅल्क्युलेशन माहित आहे तसंच करायचं आहे कसंच करत गो आपण बोला काय केला बघा स्क्वेअरिंग आहे याचा स्क्वेअर कोण होते r स्क्वेअर sin स्क्वेअर del प्लस याचा स्क्वेअर r स्क्वेअर cos स्क्वेअर del मग याचा स्क्वेअर काय लिहिला a1 sin phi1 plus a2 sin phi2 का होल स्क्वेअर प्लस काय लिहिला a1 cos phi1 plus a2 cos phi2 का होल स्क्वेअर चला समजा तुम्हाला दिसते आता बघा इथपर्यंत आलं होतं ठीक आहे इथपर्यंत आलं आपण स्क्वेअरिंग एंड का करायचं ऍडिंग कारण की आपल्याला कोण फाइंड करायचं आहे रिझल्टंट एम्प्लिट्यूड कोणता एम्प्लिट्यूड रिझल्टंट एम्प्लिट्यूड मग चला आता दिमाग लावा यार बोलू नका इकडे आम्हाला सांग इथं कोण कॉमन आहे r स्क्वेअर कॉमन मग r स्क्वेअर कॉमन झाला तर रिमेनिंग काय राहते बोला sin स्क्वेअर del + cos स्क्वेअर del आम्हाला सांगा इकडे हा कोण आहे हा कोण आहे बी बोला ए प्लस बी का होल स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी पाच चला थोडस काही घेणे घडत नाही दहावी पर्यंतच कॅल्क्युलेशन करत आहे तर चला ए स्क्वेअर चला मला सांगा ए स्क्वेअर म्हणजे आपल्याकडे ए म्हणजे कोण आहे बोला ए वन स्क्वेअर साईन स्क्वेअर फाय वन प्लस आज लिहिता तुम्ही प्लस ए स्क्वेअर प्लस कोणत्या स्क्वेअर बी स्क्वेअर चला बी म्हणजे हा दिसे झेंडू वा बोला का दे ए टू स्क्वेअर साईन स्क्वेअर फाय टू प्लस बोलो किता ट्वाईस ए बी किता ए बी ट्वाईस ए बी मग ट्वाईस आहे तर लिहिलं ट्वाईस हा ए हा बी
हा ए हा बी म्हणजे ए1 ए2 पहिले लिहून टाकू शकतो ना मग काय याचा ए बी म्हणजे ट्वाइस ए1 ए2 नंतर कोण आहे sin π1 sin π2 मग काय याचा sin π1 sin π2 झालं का का केलेले आहे पहा इकडे का केला पहा का लिहिला आपण a plus b का होल स्क्वेअर दो मिनिट पहा हा a स्क्वेअर म्हणजे a1 स्क्वेअर sin स्क्वेअर π1 प्लस b स्क्वेअर म्हणजे a2 स्क्वेअर sin स्क्वेअर π2 प्लस ट्वाइस ab आहे ट्वाइस a1 a2 sin π1 sin π2 लिहिला त्यानंतर दिमाग का लावला पाहिजे इथं प्लस आहे चला लिहिताना खाली खाली लिहा म्हटलं कारण की बघा जे काही तुम्ही कॉमन करताना मजा येते काही सुटत नाही कॅल्क्युलेशन मग आता दिमाग लावा हा अजून a plus b का होल स्क्वेअर आहे मग मला सांगा ए प्लस बी का होल स्क्वेअर खोकला त्याला काय लिहू मग ए वन स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय वन प्लस किता बी स्क्वेअर बोला बी स्क्वेअर किता अत्यारे मुडी उपर बोला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बोला बी स्क्वेअर किता ए टू स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय टू प्लस किता ट्वाइस ए बी किता twice ab ab म्हणजे कोण a1 a2 कोण आहे cos phi 1 cos phi 2 एवढा आला का डेरिवेशन मोठा लक्षात ठेवा का केलेला आपण आपल्याला माहित आहे कालीला स्क्वेअरिंग एंड ऍडिंग करायला पाहिजे केला आपण स्क्वेअरिंग एंड ऍडिंग दिला स्क्वेअरिंग एंड ऍडिंग आपल्याला माहित आहे r स्क्वेअर कॉमन आहे sin स्क्वेअर l + cos स्क्वेअर l a + b का होल स्क्वेअर a स्क्वेअर + twice ab + b स्क्वेअर a स्क्वेअर + twice ab + b स्क्वेअर लिहिला आता दिमाग लावा यार मला सांगा r स्क्वेअर बोलो sin स्क्वेअर l + cos स्क्वेअर l किता sin स्क्वेअर थीटा + cos स्क्वेअर थीटा 1 1 * r स्क्वेअर किता स्क्वेअर ऊपर 1 * r² r² चला कालीला r² r² ठीक आहे लीला पण r² लीला r² sin² थीटा + cos² थीटा 1 मग आता मला सांगा यार मी लिहिताना बघा खाली खाली लिहिलंय तुम्ही सुद्धा लिहिताना तसंच करत चला कारण की कॉमन काढता येते लवकर मग आता बघा इथे कोण कॉमन आहे चला मला सांगा कोण कॉमन आहे a1² कॉमन कोण कॉमन आहे a1² कॉमन चला a1² कॉमन आहे तर बोला रिमेनिंग कोण राहिला sin² π1 + cos² π1 + बोला इथे कोण कॉमन आहे बोला बोला कोण कॉमन आहे a2² कोण कॉमन आहे a2² मग मला सांगा a2² कॉमन आहे तर रिमेनिंग कोण राहिला बोला sin² π2 + cos² π2 मग आता मला सांगा कोण कॉमन आहे रे twice a1 a2 common twice a1 a2 common चला लिहायचा बोलो twice a1 a2 बोला ब्रैकेट मध्ये कोण राहिला sin π1 sin π2 प्लस बोला cos π1 cos π2 झालं का चला दिसतंय तुम्हाला अर्धा मॅथ इथं भरून दिसतंय sin a plus b sin square theta plus cos square theta a plus b का होल स्क्वेअर जमला तुमच्या मला सांगा यार बोला r स्क्वेअर बोला a1 स्क्वेअर आहे a1 स्क्वेअर लिहिलं बोला sin स्क्वेअर थीटा + cos स्क्वेअर थीटा 1 किता 1 बोला 1 * a स्क्वेअर a1 स्क्वेअर बोला हा कोण आहे नंतर a2 स्क्वेअर बोला sin स्क्वेअर थीटा + cos स्क्वेअर थीटा 1 * a2 स्क्वेअर लिहिलं a2 स्क्वेअर प्लस बोलो किता twice a1 a2 मला सांगा sin a sin b cos a cos b sin a sin b cos a cos b बोला क्या होगा चाहिए कड़ी अब इतना शिरा साइन ए साइन बी कॉस ए कॉस बी कॉस ए माइनस बी बराबर है कॉस ए माइनस बी का बरा कॉसच्या अंदर बघा का असेल इथं प्लस राहिला तर तिकडे माइनस येते कॉसच्या साइन मध्ये इकडे माइनस राहिला तर का होते प्लस येते असं काहीतरी आहे वाटते बरोबर आहे म्हणजे साइन ए प्लस साइन ए साइन बी कॉस ए कॉस बी म्हणजे कोण कॉस ए माइनस बी कोणचा कॉस ए माइनस बी चला ट्वाइस ए वन ए टू कॉमन आहे याला का लिहायचं कॉस ए माइनस बी चला ए म्हणजे कोण आहे रे फाय वन माइनस बी म्हणजे कोण आहे फाय जमलं का जमलं बरोबर आहे मग आता दिमाग लावा चला मला कोण पाहिजे आर स्क्वेअर आहे ना आपल्याला पाहिजे कोण आर पाहिजे आर फॉर कोसाइन एम्प्लीट्यूड रिझल्टंट एम्प्लीट्यूड काय कारण की बघितलं होतं आपण दोन ड्रॅगन चालले असे वर पहिल्याचं इक्वेशन लिहिलं एक्स वन दुसऱ्याचं लिहिलं एक्स टू दोघांना ऍड केलं साईन एप्रॉक्सीचा फॉर्म्युला लावला आपण नंतर इथे झगड होता करत आणलं त्याच्यानंतर मला काय पाहिजे आर आर म्हणजे रिझल्टंट एम्प्लीट्यूड
पाहिजे ना रिझल्ट आणि अपडेट पाहिजे आर तर आपण रिझल्ट आणि अपडेट पहिले काढलं कसं काढलं स्क्वेअरिंग एन ऍडिंग केली आपण स्क्वेअरिंग एन ऍडिंग केली इथपर्यंत आणलं मला आर स्क्वेअर आहे मला आर पाहिजे चला काय करायला पाहिजे स्क्वेअर असेल तर काय करू आपण काय करतो आपण अंडर रूट चलो काय करेंगे आर बोला स्क्वेअर असेल तर अंडर रूट बोलो अंडर रूट किती मग ठीक आहे एक काम करा रिझल्ट आणि अपडेट काल लिहिलं ना त्याच्यानंतर काय करा इक्वेशन ए कळा ना जैसे काय छापू झाला रिझल्ट आणि अपडेट कोण आला आर रिझल्ट आणि अपडेट करायचं असेल तर आपण केली स्क्वेअरिंग अँड ऍडिंग आता जसा रिझल्ट आणि अपडेट झाला तसं एक काम करू रिझल्ट आणि फेज कळायचं रिझल्ट आणि फेज कधी कळायला तुम्हाला विचारत नाही चला बघू काय तर रिझल्ट आणि फेज कळायचं कसा चला रिझल्ट अँड अपडेट झाला आता बघू आपण रिझल्ट अँड फेज नंबर बी लिहायचा आहे बोलू नका रिझल्ट अँड फेज कोण आहे डेल आहे तर आता बघा रिझल्ट अँड फेज कळायचंय दिमाग लावायचं वे बघा रिझल्ट अँड अपडेट कळायचं असेल स्क्वेअरिंग अँड ऍडिंग केला आता बघा रिझल्ट अँड फेज आहे दिमाग लावा फेज म्हणजे अँगल आपल्याकडे इथं आर साइन डेल आहे नंतर कोण आहे आर कॉस डेल आहे साइन आहे कॉस आहे मॅक्सिमम टाइम आपला अँगल कोणसा आहे टेन कोणसा असते टॅन बराबर टॅन असते मग आपल्याला बघा टॅन कळायचं आहे मागचे श्रुती मॅडम बघा काय केलं आपल्याला टॅन कळायचं तर मला सांगा इक्वेशन बी बाय ए करू का ए बाय बी करू का पाहिजे आपल्याला टॅन पाहिजे टॅन म्हणजे इक्वेशन का लिहा लागेल बी बाय ए झालं इक्वेशन बी बाय ए करा खतम करा बोला इक्वेशन बी बाय इक्वेशन ए बोला इक्वेशन बी बाय ए पाहिजे म्हणजे हे बाय हे ते हे बाय ए करायचं बोला हा कोण आहे इकडे कोण आहे बोला आर पकडत चला आर साइन डेल अपॉन आर कॉस स्क्वेअर इक्वल टू कोण ए वन साइन फाय वन प्लस बोला कोण ए टू साइन फाय टू अपॉन कोण बोला ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू बोला आर आर साइन बाय कॉस कोण सा टॅन डेल का कंडेल टॅन डेल कोण सा डेल टॅन डेल बोला टॅन डेल इक्वल टू upon a1 cos phi 1 plus a2 cos phi 2 भेटला का टेल आपल्याला मग टेल भेटला तर तिकडे जाऊन टॅन इनवर्स येऊ शकते हे झालं रिझल्टंट फेज रिझल्टंट फेज बहुतच कमी वेळा विचारेल लिहायचं आहे लिहू टाका बिलियाचं जैसे काय असे छापाचं काहीच नाही जो 99% मार्क ज्याने घेतले त्याला फिजिक्स वापस त्याला फिजिक्स मध्ये 99% मार्क घेतले त्याने फिजिक्स वापस शब्द शिवाय काय ना जोडा देतो ना
चला झालं का लिहून लिहून झाले असेल तर अजून केस लिहायचा आहे डेरिवेशन मोठा आहे जेवढा विचारला तेवढाच लिहायचा फालतूची बकबक लिहायची नाही आहे मॅक्सिमम टाइम तुम्हाला पहिल्यावाले डेरिवेशन साइन ए प्लस बी आणि रिझल्टंट एम्प्लिट्यूड विचारते रिझल्टंट एम्प्लिट्यूड म्हणलं तर कसं करायचं रे बोलणं का इकडे रिझल्टंट एम्प्लिट्यूड म्हणलं तर स्क्वेअरिंग आहे ऍडिंग रिझल्टंट फेज कसा काढायचा डिवाइड करायचं इक्वेशन बी बाय इक्वेशन ए आता हे झाल्यावर तुम्हाला कधी कधी केस विचारते हे दोन मिनिटं पहा केस लिहायच्या कशी कोणाला येते काही मोठी गोष्ट आहे केस लिहायच्या बघा केस वन केस टू हे बोलला का इफ टू एस एच एम आर पॅरलेल पॅरलेल असेल तर काय होते पॅरलेल असेल तर माहित आहे दोन मिनिट लक्ष द्या इकडे फाय वन मायनस फाय टू इक्वल टू किता झिरो का करायचं बघा इकडे का केलं आपण बोलू नका इकडे का केलं आपण टू एस एच एम पॅरलेल असेल सपोज बघा दोन मिनिट लक्ष द्या इकडे मला सांगा पॅरलेल आहे यार पॅरलेल असेल तर अँगल किता पॅरलेल असेल तर अँगल वे झिरो किता झिरो परपेंडिक्युलर असेल तर अँटी पॅरलेल असेल तर झिरो पुट करा बोला आर इक्वल टू अंडर रूट बोलो ए वन स्क्वेअर प्लस बोला कोकणात चला ए टू स्क्वेअर ट्वाइस ए वन ए टू कॉस बोलो फाय वन मायनस फाय टू झिरो किता झिरो बोलो कॉस झिरो कॉस झिरो बोलो आर इक्वल टू का झाला डाके साहेब ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए वन ए टू कॉस झिरो वन इंटू ट्वाइस ए वन ए टू एवढा देते सर्वांना मग चला मला सांगा बोलो आर इक्वल टू अंडर बोला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस वाय से बी इज पडल्यात कोण लिहायचा ए प्लस बी का होल स्क्वेअर लिहू नका आपल्याला कुठे झेंडे गळायला जायचं नाहीये मग काय केलं आपण ए प्लस बी का होल स्क्वेअर आहे तर ए वन प्लस ए टू का खाली याचा होल स्क्वेअर बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस वाय से बी मला सांगा स्क्वेअर स्क्वेअर रूट बोलो काय आर इक्वल टू कोण ए वन प्लस ए टू करू शकता काही इक्वेशन असेल मग आता बघा इथे ठीक आहे ए वन प्लस ए टू आलो श्रुती मॅडम मग आता काय करायचं आपण सपोज बघा अँप्लिट्यूड सेम आहे अँप्लिट्यूड सेम आहे म्हणजे ए वन इक्वल टू ए टू इक्वल टू ए आहे सर्व अँप्लिट्यूड सेम आहे कंडिशन लावत आहे आपण अलग अलग करत नाही एका याच्यात मोकळं करता येतात नाही तर मग केस ऑफ इक्वल अँप्लिट्यूड अलग हेडिंग द्यायचं करायचं ते तेवढे शहरपणा करण्याची गरज नाही आपल्याला काय केलं दोघांचा अँप्लिट्यूड सेम आहे मला सांगा सेम असेल तर आर ची व्हॅल्यू ए वन ची व्हॅल्यू ए ए टू ची व्हॅल्यू ए बोला ए प्लस ए आर किता ए आला का लिहू शकता का लिहू शकाल कंडिशन का केलेलं आहे बोला दोन एस एच एम बघा पॅरल असेल तर अँगल झिरो परपेंडिक्युलर असेल तर 90 अँटी पॅरल असेल तर 180 फक्त आपल्याला कंडिशन लिहायची आहे आणि व्हॅल्यू लिहायची आहे बोला फाय वन मायनस फाय टू झिरो किता झिरो झिरो कुठ केला कॉस झिरो वन वन इंटू ट्वाइस सेवन ए टू ट्वाइस सेवन ए टू कशाचा स्क्वेअर ए प्लस बी का होल स्क्वेअर 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 रूट कॅन्सल करू शकता चला लिहा केस वर आलं का ए वन मायनस ए टू आलं का रे ए मायनस बी का होल स्क्वेअर येते आर आय काढून टाका सर्वांची व्हॅल्यू सेम असेल तर किती होते झिरो आर ची व्हॅल्यू झिरो हे इथं कॉस पाय असेल ना कॉस पाय मायनस वन हे मायनस आलं आलं का नाही मायनस बरोबर आहे का सांगा लागल काही सांगा लागत ना ठीक आहे रे तो होमवर्क करून टाका घरी काही वाद नाही आंसर काय ते आर इक्वल टू ए वन मायनस ए टू बस जमला मग हे होतं बघा आपलं कंपोजिशन ऑफ टू एस एच एम हे लक्षात ठेवा का केलं आपण पहिले एक्स वन नंतर एक्स टू दोघांची ऍडिशन साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला ए वन ना मल्टीप्लाय ए टू ना मल्टीप्लाय साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी कॉमन ते ब्रॅकेटच्या ठिकाणी आर कॉस डेल आर साइन डेल मग आपल्याला रिझल्टंट ऍम्प्लिट्यूड फाइंड करायचा होता तर पहिले का केलं स्क्वेअरिंग अँड ऍडिंग नंतर रिझल्टंट फेज
पॅरेलल असेल तर 0, परपेंडिक्युलर असेल तर 90, पुढे अँटी पॅरेलल असेल तर 180, 180. तर हे होतं बघा कंपोजिशन ऑफ 2SHM. ओल्ड सिलेबस मध्ये बहुत वेळा विचारत लक्षात, ठीक आहे. एक दोन वेळा घरी लिहून पहा डेरिवेशन, बहुत मोठे डेरिवेशन आहे. लास्ट वाला सांगू, लास्ट वाला बघून घ्या त्यांना आला नाही ते. हा बोला, परपेंडिक्युलर असेल तर कोणता पॅरेलल, नंतर अँटी पॅरेलल, अँटी पॅरेलल असेल तर गालीला पाय. हा बोलो कितना अँगल, कितना पाय. चला ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए वन ए टू. हा चला बोलो कॉस पाय कितना वन. बोलो मायनस वन आहे तर मायनस इथं मल्टीप्लाय करू शकतो मी, मायनस इथे. चला मग आर इक्वल टू बोला अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. कितना मायनस ट्वाइस ए बी असेल तर ए मायनस बी का ए प्लस बी, म्हणजे काय लिहायला पाहिजे, ए वन मायनस ए टू का होल स्क्वेअर, स्क्वेअर स्क्वेअर रूट. बोला आर इक्वल टू कितना हो गया ए वन मायनस ए टू. मग आता मला सांगा एप्टिट्यूड सेम आहे, सेम आहे, ए लिहिला. मग बोला आर इक्वल टू ए वन ची हॅलो ए. बोला ए मायनस ए. बोलो ए मायनस ए. आला काय आन्सर, बोध काही झेंडे घडत नाही. हे आहे बघा कंपोजिशन ऑफ टू एस एच एम. तर मला सांगा रिझल्टंट एम्प्लिट्यूड का फॉर्म्युला का आला तो पाठ करा लागेल. बोला आर का फॉर्म्युला अंडर रूट ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए वन ए टू कॉस ऑफ पाय वन मायनस पाय. रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढला कसा, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. बोला रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढला कसा, डिवाइड केला. इक्वेशन बी बाय इक्वेशन ए. ठीक आहे, धन्यवाद, भेटू आपण नंतर.